बाजार समितीमध्ये कांद्याची प्रचंड आवक पारनेरमधील वाहतूक ठप्प पारनेर पोलिसांकडून वाहतुकीचे नियमन उशिरापर्यंत आवक सुरूच का वाढली कांद्याची अचानक आवक या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण एकाच मिनिटामध्ये में जाणून घेऊयात पावसाळी वातावरणाचा परिणाम पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पारनेर गेल्या दोन तीन दिवसापासून निर्माण झालेल्या पावसाळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पारनेर बाजार समितीमध्ये बुधवारी होणाऱ्या लिलावासाठी मंगळवारी सायंकाळपासून कांद्याची प्रचंड आवक वाढली अचानक वाढलेल्या आवकीमुळे पारनेर शहरातील वाहतूक ठप्प झाली आहे उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे पोलिसाकडून प्रयत्न सुरू होते सध्या लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन निघत असून हा कांदा जास्त दिवस टिकत नसल्याने शेतकरी शेतातून कांदा काढताच त्याची विक्री करतात गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे सोमवारी अनेक ठिकाणी पाऊस होऊन काढलेला कांदा भिजला कांदा भिजून नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी तो तात्काळ विक्री करण्यासाठी घाई करीत आहेत पावसाच्या अंदाजामुळे गेल्या तीन चार दिवसापासून कांद्याची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून मिळेल त्या भावात कांदा विक्री करण्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे मुसळधार पाऊस होऊन कांदा शेतामध्येच सडण्याची भीती आहे तो धोका नको म्हणून कांदा काढणीला आता वेग आला आहे गेल्या रविवारी सुमारे पंचवीस हजार कांदा गोण्याची आवक झाली होती लाल कांदा तीस ते चाळीस रुपये प्रतिक्रियाने विक्री झाला होता त्याच्या तुलनेत बुधवार च्या लिलावासाठी आवक होईल असा अंदाज बाजार समिती प्रशासनास होता मात्र सायंकाळी सात नंतर मोठ्या प्रमाणावर आवक सुरू होऊन रात्री वाजेपर्यंत तब्बल कांदा सव्वा आठच्या सुमारास वाहतुकीची पूर्णपणे कोंडी झाल्यानंतर पारनेर पोलिसांनी बस स्थानक परिसरात धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आलेली वाहने पारनेर बस स्थानकावर लावण्यात येऊन रस्त्यावरील वाहने बाजार समितीमध्ये सोडण्यात आली काही काळानंतर मात्र बाजार समितीकडे जाणाऱ्या वाहनाची वाहतूक सुरळीत झाली बस स्थानकावरील वाहने टप्प्याटप्प्याने सोडण्यात येऊन वाहतुकीचे नियमन पारनेट पोलिस करत होते उशिरापर्यंत कांद्याची बाजार समितीमध्ये सुमारे साठ हजार कांदा गोण्या उतरून घेण्याची व्यवस्था आहे परंतु अचानक एकाच वेळी वाहनाची गर्दी झाल्याने वाहतूक यंत्रणेबरोबरच वर बाजार समितीची व्यवस्थाही कोलमडून पडली प्रभारी सचिव शिवाजी पानसरे यांनी स्वतः काट्यावर उभे राहून कांदा उतरून घेण्याचे व्यवस्थेवर लक्ष ठेवले त्यानंतर विविध व्यापाऱ्यांच्या गाळ्यावर कांदा उतरवण्यात येऊ लागला दरम्यान